चांगलं वातावरण या सगळ्या निवडणुकीमध्ये आहे. आपण पाहिलं असेल की अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार सगळ्याच जिल्ह्यांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद माझ्या उमेदवारीला मिळालेला आहे. माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी मागच्या 14-15 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध या मतदारसंघातील सर्वच स्तरातील सर्व क्षेत्रातील पदवीधरांशी आणि सामान्य जनतेशी ठेवला, त्या ऋणानुबंधाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थाने लढत आहे. हा ऋणानुबंध पुढं असाच पद्धतीने घेऊन जाण्याचं काम मी माझ्या कामाच्या माध्यमातून करेन. असं आहे की ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आम्ही एका परिवारातले आहोत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून मदत करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडे तसं काही लेखी आदेश आहे? तसं लेखी आदेश जर असेल तर मला दाखवा, कारण मला मीडियाकडूनच कळतंय की अशा काही बातम्या येत आहेत. त्या जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा या संदर्भात मला याबाबत माहिती नाही. तर तुम्हाला कोणी संपर्क केलाय? मला कोणी संपर्क केला नाही, मीही कोणाला संपर्क केला नाही, त्यामुळे मला याबाबत काही माहिती नाही. असं आहे, मी अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळं सगळेच लोक जे आहेत, आपण जर ग्राउंडवर पाहिलं, आता तुम्ही ग्राउंडवर फिरताय ना, तुम्हाला तर ग्राउंडवरची माहिती असेलच की सगळ्याच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या परिवाराशी जुडलेले आहेत. आणि त्याचं कारण आहे की आम्ही कायम राजकारण करत असताना कुठंही आम्ही पक्षीय भेदाभेद पाळला नाही. सगळ्यांची मदत करण्याचं काम आमच्या वडिलांनी केलं, आमच्या परिवारांनी केलेलं आहे आणि आमचे सगळ्या कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध आहे. त्यामुळं ग्राउंडवर जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या पक्षाचे लोक आम्हाला मदत करताना आपल्याला दिसतील. या सगळ्या झालेल्या 7-8-10 दिवसातल्या राजकारणावर मी सविस्तरपणे योग्य वेळी भूमिका मांडणार आहे असं मी आधीच सांगितलेलं आहे, ते मी मांडेल. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी गेले 22 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. आमच्या परिवाराला काँग्रेस पक्षात 100 वर्ष 2030 पूर्ण होणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. फॉर्म AB न आल्यामुळे तांत्रिक कारणाने माझा जो उमेदवारी आहे ती अपक्ष झालेली आहे.